नमस्कार मंडळी. पाऊस काय छान पडतोय बघा. भरपूर पाऊस आहे आणि ह्या पावसामध्ये काम करायला पण खूप छान वाटतं कधी कधी. आम्हाला असं बऱ्याच जणांनी विचारलं की शिवलीलामृताचं अनुष्ठान कसं करायचं. खरं सांगायचं तर मी असं म्हणेन की शिवलीलामृत 5 वेळा 7 वेळा 11 वेळा वाचतात रोज संपूर्ण श्रावण. काही जण सोमवारी पण वाचतात, फक्त सोमवारी श्रावणातल्या. पण मला असं म्हणायचं आहे की संपूर्ण श्रावण जर शिवलीलामृत जर तुम्ही वाचलं तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तज्ज्ञ साध्य होतं. मेन बेसिकली मानसिक स्वास्थ्य खूप छान मिळतं. असे अनेक अनुष्ठानं खरं आता श्रावणामध्ये करतात. मग गायत्रीचं अनुष्ठान करतात, काही लोक देवींचं अनुष्ठान करतात. पण मला सांगायचं की श्रावणामध्ये शक्यतोवर जेवढं तुम्हाला स्वामींचं आणि शंकराचं करता येईल तेवढं चांगलं. म्हणजे भगवान शंकरांचं जर तुम्ही जर केलं अनुष्ठान, त्या मंत्रांचं केलं, तर मला असं वाटतं तुमचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होऊ शकतो. शंकराचा मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय आहे किंवा नमः शिवाय, शिवाय नमः ओम, नमः शिवाय, शिवाय नमः ओम किंवा ओम नमः शिवाय शिव सोहम हंसाय श्री गुरुलिंगाय नमः ओम. हा जरी मंत्र तुम्ही म्हणलात आणि ह्याचंही अनुष्ठान तुम्ही केलं, म्हणजे रोज साधारण 3 माळा तुम्हाला वेळ कसा आहे त्याच्यावर आहे हे सगळ्या गोष्टी. श्रावणामध्ये त्र्यंबकेश्वरला पण परिक्रमा करण्याची पद्धत आहे. अनेक वर्ष म्हणजे पूर्वी मी अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं की 19 ते 21 वर्ष मी त्र्यंबकेश्वरला, जी सगळ्यात मोठी परिक्रमा आहे, ती मी 3 सोमवारी घालायचो आणि परिक्रमा करतानाच अनुष्ठान करायचो. म्हणजे परिक्रमा करताना हा जो मंत्र आहे ओम नमः शिवाय शिव सोहम हंसाय श्री गुरुलिंगाय नमः ओम, माझ्याबरोबर अनेकांनी घातल्यात. ती जी परिक्रमा मोठी आहे श्रावणामधली, माझ्याबरोबर अनेकांनी घातल्यात. मी जवळजवळ 19 ते 21 वर्ष मी साधारण ते केलं श्रावणामध्ये. भरपूर काय मिळतं हो त्याची, मला पण भरपूर मिळालं. सांगायचं तर तुम्हाला श्रावणामध्ये करण्यासारखं खूप आहे. तुम्हाला कसा वेळ मिळतो या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला कसं जमणार आहे तुम्ही करा. शिवलीलामृत तर नक्की वाचा मी म्हणेन. रोज काहीच नाही जमलं तुम्हाला तर रोज निदान 11 किंवा 21 बेलाची पानं शंकराच्या पिंडीवर वाहा. ती वाहताना तुम्ही असं म्हणा म्हणजे ओम नमः शिवाय शिवाय नमः ओम. दुसरा पण एक मंत्र आहे नमः शिवाय शिवाय नमः ओम. तुम्हाला काय जमणार आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या पद्धतीने तुम्ही नक्की करा. तुम्हाला श्रावणामध्ये खूप काही मिळण्याची शक्यता आहे. तर मंडळी श्रावणामध्ये तुम्हाला सांगितलेल्या अनुष्ठानं तुम्ही नक्की करा. बघा तुम्हाला किती छान त्याच्यामध्ये मिळते. शिवलीलामृताचा पण तुम्ही करा नक्की. किंवा नुसतं ऐकलंच जरी, म्हणजे समजा ज्याला शिवलीलामृत म्हणता येत नाही आहे त्याने ऐकावं आणि एक झालं की मग शंकराला बेलाची पानं व्हावीत. गोकर्णाची फुलं पण वाहतात. जर तुमच्याकडे गोकर्णाची फुलं असतील पांढरी किंवा निळी ती पण शंकराला वाहतात. पण जर बेलाची पानं मिळाली तर ती नाही तर गोकर्णाची फुलं, ही श्रावणामध्ये गोकर्णाची फुलं वाहतात.
आता भेटूया पुन्हा एकदा. मंडळी, आमचं ओम स्वामी समर्थ साधना केंद्र हे युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे दर गुरुवार आणि रविवारचे एपिसोड तुम्हाला बघता येतील, काकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. Thank you.